नमस्कार, मी सोनाली, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बातमीपत्राची सुरुवात करण्याआधी बघूया ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. एक नजर टाकूया अमरावतीच्या आजच्या आकड्यांवर. अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आतापर्यंत 16,393 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे आणि 5,698 रिपोर्ट आले आहे. यामध्ये 5,250 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर 59 नमुने प्रलंबित आहे. 104 पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आज आतापर्यंत 2 रुग्णांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये विलासनगरमधील 52 वर्षीय महिलेचा तर कपासपुरा जुनी वस्ती बडनेरा येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तेव्हा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 286 झाला आहे. 17 जणांचा मृत्यू आहे तर 64 रुग्णांवर उपचार सुरू आहे. यात 4 रुग्ण हे नागपूरमध्ये दाखल आहेत. आज आणखी 4 रुग्णांना बरे करून घरी पाठवण्यात आले आहे. यामध्ये फ्रेजरपुरामधील 2 पुरुष, 1 महिला व 1-2 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. रतनगंज मधील 1 पुरुष, 1 महिला आहे. बुधवारातील 2 पुरुष, 2 महिला आहेत. अंबागेट नागोबा मंदिराजवळील 1 पुरुष आहे. दसरा मैदान येथील 1 10 वर्षाचा मुलगा आहे. बडनेरा येथील 1 पुरुष आहे तर काकडा अचलपूरमध्ये 1 पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 205 झाली आहे. एक नजर टाकूया शहर आणि ग्रामीणच्या चालू घडामोडींवर. महानगरपालिकाद्वारा जारी केलेली गाईडलाईन अनुसार P1 P2 आधारे दुकाने सुरू करण्यास अटीशर्तीप्रमाणे परवानगी देण्यात आली आहे आणि सूचनाही देण्यात आल्या होत्या की नियमाचे भंग होताच कारवाई होणार. परंतु 9 जून रोजी बाजार परवाना अधीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी जयस्तम चौकात P2 लाईनमध्ये असलेले सिंघई मशिनरी, मंगलम आणि एथेनिक्स रिमांड शोरूम परवानगी नसताना सुरू असलेल्या दुकानांना सील लावण्यात आले. यावेळी अतिक्रमण विभागाचे कुत्तरमारे, पोलिसांसह मनपा कर्मचारी सहभागी होते. संपूर्ण जगाला व आपल्या देशाला सुद्धा COVID-19 या आजाराने त्रस्त करून सोडले आहे. COVID-19 या आजाराने अनेक रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. या परिस्थितीतही डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार तसेच प्रशासकीय अधिकारी अहोरात्र झटत आहे. आज दिनांक 9 जून रोजी सिटी कोतवाली येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन नगरसेवक राजेश साहू यांनी केले होते. याप्रसंगी महापौर चेतन गावंडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव बचाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसर, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सरदिवे, पोलीस हवालदार सुदाम इंगडे, मनीष सावरकर, राजेश सत्काळ, नाईक पोलीस निलेश झुनगरे, सागर ठाकरे, सचिन शेडके, पोलीस शिपाई अनंत खाडे, अमोल यादव, विनोद मालवे, महिला पोलीस शिपाई मंगला तायडे, सुवर्णा इंगडे, संगीता इटकरे यांना शाल, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस विभागाने सध्याच्या परिस्थितीत अहोरात्र काम करून नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी जनजागृती केली. पोलीस विभागाने विविध कार्य या काळात केले असल्यामुळे नगरसेवक राजेश साहू यांनी पोलीस विभागाचे मनोबल वाढविण्यासाठी व त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेवक राजेश साहू, महेश साहू, अशोक बसेरी, गिरधारीलाल साहू, पंकज गुप्ता, सुरेश गुप्ता, पंकज साहू, नितेश साहू, बबलू साहू, पोलीस कर्मचारी स्टाफ, प्रमोद मोहड उपस्थित होते. पंतप्रधान मोदी जी ने बोला ही है कि कोरोना योद्धाओं का सत्कार होना चाहिए. हमको एक पार्टी का आदेश भी है, लेकिन वो पार्टी से हटके जो सही में काम कर रहा है, आज हम सब अपने घरों में बैठे हैं और ये हमारी सुरक्षा के लिए पुलिस हो, सफाई कर्मचारी और डॉक्टर, तो उस कड़ी को आगे बढ़ाते हुए मैं पिछले हफ्ते सफाई कर्मचारियों का पूरे प्रभाग के जो है उनका सत्कार करा. कल दूसरे उस कड़ी को आगे बढ़ाते हुए कल नागपुरी गेट परिसर में थानेदार साहब के, हमारे भोजे साहब के यहाँ कार्यक्रम सत्कार करा.
आज सिटी कोतवाली थानेदार थाने के सभी कर्मचारियों का और थानेदार साहब का सत्कार करने को हम आए। अब मेरे कार्यक्रम करते समय मैंने थोड़ा महापौर साहब को पूछा आज सुबह, साहब भाऊ ऐसा ऐसा है आपको टाइम है क्या? तो महापौर साहब का मैं आभार मानता हूँ कि इतना बिजी शेड्यूल में भी महापौर साहब ने अपना कीमती समय दिया, उनका मैं तहे दिल से आभार मानता हूँ। कारण कि अगर महापौर साहब हमारे आए, मैंने साहब को धोते साहब को बोला क्या महापौर साहब, तो धोते साहब भी बोले बहुत अच्छी बात है। और ये थाने का ऐसा हमारे प्रभाग से तो संबंध बहुत ज़्यादा है। कल मेरे को धोते साहब ने बातों में एक बात बताया कि भाई अमरावती बहुत जगह पुलिस वालों के ऊपर हमले हुए हैं, लेकिन जहाँ तक मुझे ज्ञात है कि अमरावती शहर में ऐसी एक भी घटना नहीं हुई। उसका कारण ये है कि कल साहब ये जो लोग हैं पुलिस वाले, जैसे आप साहब ने कल बताया कि वो चार दिन पहले महापौर साहब का जब दौरा हुआ तो पटवा चौक पर कुछ लोग जमा हुए, तो साहब वहाँ गए, वो जैसे चिल्ला रहे थे ये नहीं आ रहा वो नहीं आ रहा, साहब ने मतलब खुद ही अपने यहाँ से एक सीनी वो कैन बुला के खुद सैनिटाइजर वहाँ कराए। वो बोले कुछ हमको ज़रूरत है कुछ चीज़ों की, एक और व्यक्ति को बुला के मतलब जो काम है जो तकलीफ है उनका समाधान ये लोग कर रहा है। मतलब ये ज़रूरी नहीं है कि हम ही इन्हें करना चाहिए। तो अपने यहाँ की ऐसी पुलिस होने के कारण अपने ऐसी घटना नहीं हुई, उसको हम ध्यान में रखते हुए कि भाई ये जो पुलिस वाले हैं अपने परिवार, उनको भी परिवार है, लेकिन अपने घर परिवार को छोड़ते हुए जनता की सेवा कर रहे हैं, इनका तो तहे दिल से आभार मानता हूँ। और इनका सत्कार करना भी चाहिए, आम पब्लिक ने भी करना चाहिए, इनकी इज्जत करते हैं। मराठी कामगारांची पाठराखण करणाऱ्या चार कामगारांचे कर्नाटक येथे स्थानांतर केल्याने शनिवारपासून रतन इंडियामधील पॉवर मॅक आणि MBPL विरोधात 300 कामगारांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली। मात्र चार दिवस होऊन सुद्धा लोकप्रतिनिधी अधिकारी आणि स्वतः रतन इंडिया व्यवस्थापनाने कामगारांसोबत कोणतीही चर्चा न केल्याने अखेर पॉवर मॅक आणि MBPL विरोधात कामगारांनी उपोषणाला सुरुवात केली। पॉवर मॅक आणि MBPL ने मार्च महिन्यापासून मराठी कामगारांचे वेतन न दिल्यामुळे संतप्त कामगारांनी व्यवस्थापनाविरोधात आवाज उठवला होता। त्यामुळे आकाश गुल्हाने, उमेश लाड, सागर साबळे, रमेश इंगोले या चार कामगारांचे व्यवस्थापनाने आकसापोटी कर्नाटक स्थानांतर केले। शिवाय शुक्रवारपासून कंपनी परिसरात प्रवेश नाकारल्याने शनिवारपासून 300 कामगारांनी व्यवस्थापनाच्या हिटलरशाही विरोधात कामबंद आंदोलन सुरू केले होते। परंतु लोकप्रतिनिधी अधिकारी आणि रतन इंडिया व्यवस्थापनाने कामगारांच्या या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने अखेर स्थानांतर झालेल्या चार कामगारांनी मंगळवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। सिटी न्यूज प्रतिनिधी मंगेश तायडे, नांदगाव पेठ। गेल्या दोन दिवसापासून आम्ही रतन इंडिया गेट समोर रतन इंडियामधील पॉवरमॅक कंपनीची पॉवरमॅक कंपनी आहे, त्यामध्ये आम्ही लोकल कामगारांसाठी आम्ही पुढाकार घेऊन त्यांच्या मागण्या त्यांना पूर्ण करून दिल्या, पण त्या लोकांनी आमच्यावर असे ऑब्जेक्शन घेतले की तुम्ही पुढाकार घेतला म्हणून आमच्यावर खोटे आरोप लावले, धक्काबुक्कीचे आरोप लावले। आरोप लावणारा व्यक्ती हा आमचा पॉवरमॅक कंपनीचा साईड इन्चार्ज नागराज सर आणि काही व्यक्ती रतन इंडियाचे, आणि या लोकांनी आम्हाला लेटर दिले, ट्रान्सफर लेटर दिले, पण आम्ही त्याचा जॉब विचारण्यासाठी त्यांच्याकडे 15 दिवसापासून सातत्याने प्रयत्न करीत होतो, पण त्या लोकांनी आम्हाला माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली आणि आम्हाला गेट बाहेर ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला। आमच्या काही लोकांचे फोटो गेटसमोर लावले, फोटो लावून आम्ही त्यांना विचारण्यासाठी गेलो तर आम्हाला ते सरळ चले जाओ घरकू तुम्हाला यापे कोई काम नाही अशासारखे आम्हाला उत्तर देतात, आणि गेल्या 3 दिवसापासून आम्ही गेट बाहेर विचारण्या चर्चेसाठी तयार होतो, पण आमच्याशी कोणी आलं नाही, बोलायला अजूनपर्यंत आलं नाही, म्हणून आम्ही यासाठी आजपासून या ठिकाणी जोपर्यंत आमच्या मागणं पूर्ण होत नाही, जोपर्यंत आमचे कर्नाटकचं ते ट्रान्सफर लेटर कॅन्सल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच उपोषणावर राहू एवढंच। रतन इंडिया कंपनीमध्ये जे वेगवेगळ्या कंपन्या काम करतात, जसं MBPL आहे, मेकॉर BK आहे, परत पॉवरमॅक आहे, प्रीमियर आहे, या कंपनीचा जेव्हापासून हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हापासून या कंपनीने वर्करवर तर कामावर बोलावलं, पण मार्च महिन्यापासूनचा पगार दिला नाही, आणि कंपनीची या रतन इंडियामधील असलेल्या कंपनीची एवढी अरेरही वाढली की पगार जर मागायला गेलं एकतर तुम्हाला काळाची धमकी देतात किंवा तुम्हाला कंपनीच्या आतमध्ये गेटमध्ये घेणार नाही अशी धमकी देतात, आणि अशी ॲक्शन पण कंपनीने घेतलेली आहे। तर आमची MBPL कंपनी जी आहे यामध्ये आम्ही पगार ज्यावेळेस मागायला गेलो आम्हाला पगार दिला नाही, त्यामुळे आम्ही पालकमंत्र्याकडे गेलो, कामगार मंत्र्याकडे गेलो, स्वतः आम्ही स्वतः निवेदन दिलं सगळ्या लोकांनी जाऊन, पण कामगार मंत्री झोपलेले आहे, पालकमंत्री पण झोपलेले आहे, आणि विरोधी जे पक्ष आहेत ते पण सगळे झोपलेले आहे। आता सामान्य माणसाने कोणाकडे जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न
आज वर्करकडे पडलेला आहे, लोकांकडे पडलेला आहे। आणि या संदर्भात आम्ही कामगार आयुक्ताला निवेदन दिलं, सगळं निवेदन दिलं, पण असं या असं वाटतं की ही कंपनी कुठेतरी सगळ्यांसोबत कुठेतरी सेटलमेंट या कंपनीचं झालेलं आहे। कारण अशा गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा कामगारांकडे लक्ष दिलं जात नाही। याचा अर्थ असा आहे की मॅनेजमेंट आणि इतर कामगार आहे, कामगार आयुक्त आहे किंवा येथील मंत्री महोदय आहे, यांचं काय सटोलोट आहे हे आम्हाला आता यावरून आम्हाला असं लक्षात येतं की यांचं काहीतरी सटोलोट आहे आणि कामगारांवर कोणाचं लक्ष नाही। मार्च महिन्यापासून जर 3-3 महिने जर कामगारांना पगार मिळत नसेल तर कामगारांनी खायचं काय, प्यायचं काय, हा मोठा प्रश्न आहे। आणि ज्यावेळेस हे आमदार खासदार ज्यावेळेस मतं मागायला येतात किंवा आम्हाला मोठं करा असं सांगायला येतात, त्यावेळेस सगळी जनता त्यांच्या मागं लागते आणि जनतेचं जेव्हा एखादं काम पडतं तरी फोन उचलत नाही, रिस्पॉन्स देत नाही। याचा अर्थ असाच आहे की कामगारांच्या बाजूला कोणी नाही। आमचं या मीडियाच्या माध्यमातून, या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून असं निवेदन आम्ही सगळ्यांना करतो की चॅनलवाल्यांनी हा विषय उचलावा आणि कामगारांना हवा। पुन्हा एकदा बघूया आजच्या ठळक बातम्या। हे बातमीपत्र इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा सिटी न्यूज।